रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आज जे आपल्याकडे असतं ते उद्या नसतं, मग ते तारुण्य असो, ऐश्वर्य असो, सुख असो किंवा दुःख असो। दोस्तानो, सगळं काही काळाप्रमाणे बदलत असतं आणि त्याचप्रमाणे स्वतःला बदलवलं तरच आयुष्य सुखकर होत असतंय। दोस्तानो, त्या परिस्थितीशी आपले विचार हे मेळ खात नसतील, तरी विचारांची तडजोड करणं हे आवश्यक असतंच, कारण परिस्थिती ही बदलत नसते, पण आपण स्वतःला मात्र बदलू शकत असतो। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। दुसऱ्यांच्या कष्टाचं लुबाडून खाऊन पोट जरी भरत असेल, मात्र आयुष्यभर सुखाची झोप लागणार नाही। काय साथ आणि काय शेत, जिथं मिळालेली असते जागा, तिथं मनाचा मनाशी जुळलेला असतो धागा। खरी नाती ज्यांना जाणवतात, त्यांचं डोळं फक्त ओलसर होतात। मतलबी संबंध ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना पाणी। नातं तुटताना होणाऱ्या वेदनेपेक्षा नातं जोडताना गुंतवलेल्या भावना या जास्त महत्वाच्या असतात, कारण जेव्हा भावना दुखावतात तेव्हाच वेदना जन्म घेत असतात। घमंड म्हणून नाही तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनामध्ये काही लोकांची साथ ही सोडून द्यावी लागत असते। प्रत्येकाच्या नशिबात एक नातं अपूर्ण असतं, नजरेपासून दूर असूनही हृदयाच्या अगदी जवळ असतं। एकमेकांना पाहण्यासाठी मन नेहमी आतुर असतं। या नात्याच्या गोड आठवणी मनाला सुखद अनुभव देत असतात। ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तीमाग विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटं चालायला शिका। माणसानं एकमुखी असणं चांगलं असतं। दहा मुखं दाखवून दहा मतं मांडली की त्याच्या विचारांचं रावणासारखं दहन होत असतं। लक्षात ठेवा, जरी वाईट लोक फक्त समजावल्यानं समजून घेतलं आणि सुधारली असती, तर बासरी वाजवणारा कृष्णानं कधीच महाभारत होऊ दिलं नसतं। माणसं सावरून जपायची असतात, कामापुरती वापरून ठोकरायची नसतात। दररोज एक एक पान पलटत आहे आयुष्याचं, पण आयुष्याचं पुस्तक किती पानांचं आहे आणि किती उरलं आहे हे कुणालाच माहीत नाही। आपण कसं बोलावं हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही, परंतु आपण ज्या पद्धतीनं बोलतो त्यावरून आपला वर्ग हा निश्चित ठरत असतो। आज नाही तर उद्या, काल नाही तर परवा, 2-5 वर्षानं म्हणा किंवा 5-50 वर्षानंतर किंवा आयुष्याच्या अंतापर्यंत केव्हाही जे काही खोटं किंवा पापकर्म हे आपल्या आतून घडलेलं असतं ते निश्चित भोगावं लागत असतं। हाच विधीचा, विधात्याचा अंतिम सत्य नियम आहे। आपली प्रामाणिक कळकळ दुसऱ्यापर्यंत पोहोचत नाही ही खंत
खूबदा हतबल करत असते. कोणाला एवढंही छळू नका की समोरची व्यक्ती आपलं सुंदर जगणं सोडून मृत्यूची आस करेल. फेतुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघांची शिकार करता येत नसते, त्याच्यासाठी खांदाही निष्ठावंत लागतो आणि शिकारी पण जातीवंतच लागतो. बापाचा हात हा उशाला असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नसते. मनानं स्वच्छ असणारी माणसं जीवनात एकटी पडतात, पण देवाची साथ नक्कीच त्यांच्या बरोबर असते. आयुष्य जगताना खर्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा, अशक्यही शक्य होईल. जे मिळालं ते जपता आलं की जे पाहिजे ते मिळत राहत असत. आपलीच नाती जेव्हा हरवतात तेव्हा तक्रार करायला कुठं गेला, तर मुख्य आरोपी तुम्हीच ठरता. कठीण वेळेत स्वतःशी बोलत राहावं, कारण स्वतःशी होणारा संवाद हा खचलेल्या मनाचा आत्मविश्वास वाढवत असतो. जिथं लोक आपली इज्जत काढताना विचार करत नाहीत तिथं त्यांची लायकी दाखवायला चुकायचं नसतं. जे तुम्हाला मिळालं नाही ते तुमच्या मुलांना मिळावं यासाठी अट्टहास करण्यापेक्षा जे तुम्हाला कोणी शिकवलं नाही ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. लक्षात ठेवा, वस्तू काल परत्वे नष्ट होऊन जातात, पण ज्ञान हे अजन्म सोबत राहतं. हातात योग्य हात असला की पाऊल योग्य मार्गाने पुढे चालत राहतं. कपाट आणि मन वेळोवेळी साफ केलं पाहिजे, कारण कपाटाला अडचण होते सामानाची आणि मनाला अडचण होते गैरसमजाची.